मराठी पंचांगानुसार सोमवती अमावस्या तिथी 2 सप्टेंबरला पहाटे 5:21 सुरू होऊन 3 सप्टेंबरला सकाळी 7:24 असणार आहे. त्याच दिवशी पिठोरी अमावस्या पण आहे, जी पितरांसाठी विशेष असते आणि शुभ मानली जाते. ह्या श्रावणात ती आली असल्याने आणि 3 सप्टेंबरला सकाळी 7:24 संपत असल्याने ह्या दिवशी श्रावण सोमवारचे जे काही आपले व्रत आहे किंवा जो काही उपवास आहे तो आपल्याला धरायचा आहे. हा 5 श्रावण सोमवारचा दुर्मिळ योग तब्बल 71 वर्षांनी जुळून आलेला आहे आणि त्या दिवशीची जी काही शिवमूठ आहे ती 7 आहे. तर ह्या अमावस्या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवून महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे आणि जे काही आपल्या घरातील लहान मुले आहेत त्यांना औक्षण करून ओवाळायचे आहे. आणि हा शेवटचा श्रावण सोमवार असल्याने पिंडीला अभिषेक घालून ओम नमः शिवाय जप 108 किंवा 1000 वेळा करायचा आहे. या दिवशी स्वच्छ कपडे घालून तांब्यात पाणी आणि तांदूळ घेऊन सूर्यदेवाला किंवा घरातील तुळशीला अगरबत्ती आणि पिठाच्या दिव्याने ओवाळायचे आहे. तुळशीसमोर मनोभावे प्रार्थना करून सुखी जीवनासाठी ओम महालक्ष्मी देवे नमः असा मंत्र देखील जपायचा आहे. तर संध्याकाळी देवघरात किंवा मुख्य दरवाजावर पिठाचे दिवे करून त्यात तूप किंवा तीळ तेल घालून दीप प्रज्वलित करायचे आहे आणि जी काही दीप मंत्र आहे तो तुम्ही तुमच्या मोबाईलवरती लावू शकता किंवा स्वतः म्हणू शकता. तर पिठोरी अमावस्येच्या व्रतात नैवेद्यासाठी पिठाचे सर्व पदार्थ करतात म्हणून याला पिठोरी अमावस्या म्हणतात आणि याच दिवशी मातृदिन देखील साजरा करण्याची परंपरा आहे. पिठोरी अमावस्येच्या दिवशी दुर्गा मातासह 64 देवींच्या मूर्ती पीठ मळून बनवल्या जातात. वंशवृद्धी, मुलांच्या सुखसमृद्धी आणि दीर्घायुष्यासाठी या दिवशी महिला व्रतदेखील करतात. ज्या घरांमध्ये गणपती असतो, गौरी असतात, अशा घरांमध्ये पिठोरीचं पूजन नक्की केलं जातं. तसेच भाताची खीर हा पिठोरी अमावस्येचा खास नैवेद्य आहे. ह्या अमावस्येला पिठापासून बनवलेल्या देवींच्या मूर्तींची पूजा केली जाते आणि म्हणूनच ह्याला पिठोरी अमावस्या आपण म्हणतो. आणि त्या देवींच्या मूर्ती ह्या 64 योगिनींच्या मूर्ती असतात आणि म्हणूनच 64 योगिनींची मूर्तीची पूजा देखील आपण ह्या पिठोरी अमावस्याला करतो. पिठोरी अमावस्येची कथा अशी आहे की विदेहा नावाच्या स्त्रीला दर श्रावण अमावस्येला मुले होत होती आणि ती लगेच मरण पावत होती. ह्या कारणासाठी पतीने तिला घराबाहेर हाकलून दिले. तेव्हा तिने कठोर तपश्चर्या केली, 64 देवतांनी तिला दर्शन दिले. पुढे ती पुन्हा घरी आली. विदेहावर प्रसन्न झालेल्या देवतांच्या कृपेमुळे तिला दीर्घायुष्य असे 8 पुत्र झाले. 64 योगिनींची पूजा केली आणि त्यांच्या आशीर्वादाने तिची मरण पावलेली 7ही मुले जिवंत झाल्यामुळे संतती रक्षणासाठी 64 देवतांच्या पूजनाबरोबरच स्त्रीला स्वतःच्या सामर्थ्याची व मर्यादाशीलतेची जाणीव पिठोरी अमावस्या करून देते. म्हणून ही अमावस्या महत्त्वाची आहे. तसेच पिठोरी अमावस्याचे काही महत्त्व आहेत. पिठोरी अमावस्याला वंशवृद्धीसाठी पूजा केली जाते. ह्या दिवशी पितरांना तर्पण केले जाते. ह्या दिवशी धनदेवतेची पूजा केली जाते. ह्या दिवशी पिपलच्या झाडाची पूजा केली जाते. ह्या दिवशी श्री हरी भगवान विष्णूची पूजा केली जाते. 64 योगिनींच्या चित्रांची पूजा केली जाते. ह्या दिवशी सायंकाळी 8 कलश स्थापित केले जातात. या दिवशी तांदळाच्या राशीवर 64 योगिनींना आवाहन देऊन पिठाच्या मूर्ती तयार केल्या जातात आणि पिठानेच तयार केलेला नैवेद्य पूर्ण देवांना दाखवण्यात येतो. तर आपण थोडक्यात काय जाणून घेऊया की ह्या 64 ज्या योगिनी होत्या त्या शाक्त संप्रदायाच्या होत्या आणि रक्तबीज हा जो राक्षस होता त्याला हरवण्यासाठी देवीनं त्यावेळेस युद्ध केलं होतं. पण त्या दैत्याला असा वर होता की त्याच्या रक्ताचा 1 थेंबही जमिनीवर सांडला तर त्यातून नवीन दैत्य निर्माण होत होता. तर त्याचं पूर्ण रक्त पिण्यासाठी देवीने 64 शक्ती निर्माण केलेल्या होत्या आणि त्याच आपण काय म्हणतो तर 64 योगिनी असे म्हणतो. आणि ही एक पुराणकथा आहे. पण योगिनी म्हणजे स्त्री शक्ती असते. सृजनाची शक्ती निसर्गानं स्त्रीला एक बहाल केलेली आहे. त्यामुळेच अगदी पूर्वीच्या काळापासून आपल्याकडे मातृशक्तीची उपासना केली गेलेली आहे.
अगदी सिंधू सरस्वती संस्कृतीच्या काळापासून भारतात याबाबतचे सगळे काही पुरावे आहेत ते आपल्याला सापडतात. अनादिकालापासून आपल्याकडे असे म्हणण्यात येते की स्त्री म्हणजे एक शक्ती आहे आणि शक्तीचंच दुसरं रूप आहे ते म्हणजे स्त्री, असं समीकरण आपल्या इथे चालत आलेलं आहे. त्यामुळेच कोणत्याही देवाची शक्ती दाखवताना ती नेहमी स्त्री मूर्तीच्याच रूपात दाखवली गेलेली आहे. तर हे जे काही 64 योगिनींची पूजा आपण करतो, तर त्यांचा आता नामजप आपण ह्या पूर्ण पूजा संपल्यावर करायची आहे, तर ती आपण अशा रीतीने नामजप करू शकतो. ओम श्री बहुरूपा नमहा, ओम श्री तारा नमहा, ओम श्री नर्मदा नमहा, ओम श्री यमुना नमहा, ओम श्री शांती नमहा, ओम श्री वारुणी नमहा, ओम श्री क्षेमकरी नमहा, ओम श्री ऐंद्री नमहा, ओम श्री वाराही नमहा, ओम श्री रणवीरा नमहा, ओम श्री वानरमुखी नमहा, ओम श्री वैष्णवी नमहा, ओम श्री कालरात्री नमहा, ओम श्री वैद्यरूपा नमहा, ओम श्री चर्चिका नमहा, ओम श्री बेताली नमहा, ओम श्री चीनमास्तिका नमहा, ओम श्री वृषभानना नमहा, ओम श्री ज्वालाकामिनी नमहा, ओम श्री घटवारा नमहा, ओम श्री करकाली नमहा, ओम श्री सरस्वती नमहा, ओम श्री बिरूपा नमहा, ओम श्री कौबेरी नमहा, ओम श्री भालुका नमहा, ओम श्री नारसिंही नमहा, ओम श्री बिराजा नमहा, ओम श्री विकटानन नमहा, ओम श्री महालक्ष्मी नमहा, ओम श्री कौमारी नमहा, ओम श्री महामाया नमहा, ओम श्री रती नमहा, ओम श्री करकरी नमहा, ओम श्री सर्पशा नमहा, ओम श्री यक्षिणी नमहा, ओम श्री विनायकी नमहा, ओम श्री विंदावालिनी नमहा, ओम श्री वीरकुमारी नमहा, ओम श्री माहेश्वरी नमहा, ओम श्री अंबिका नमहा, ओम श्री कामायनी नमहा, ओम श्री घटाबारी नमहा, ओम श्री स्तुती नमहा, ओम श्री काली नमहा, ओम श्री उमा नमहा, ओम श्री नारायणी नमहा, ओम श्री समुद्रा नमहा, ओम श्री ब्राह्मी नमहा, ओम श्री ज्वालामुखी नमहा, ओम श्री अग्नेयी नमहा, ओम श्री अदिती नमहा, ओम श्री चंदकांती नमहा, ओम श्री वायुबेगा नमहा, ओम श्री चामुंडा नमहा, ओम श्री मूर्ती नमहा, ओम श्री गंगा नमहा, ओम श्री धुमावती नमहा, ओम श्री गांधारी नमहा, ओम श्री मंगला नमहा, ओम श्री अजिता नमहा, ओम श्री सूर्यपुत्री नमहा, ओम श्री वायुवीना नमहा, ओम श्री अघोरा नमहा, ओम श्री भद्रकाली नमहा. तर अशा प्रकारे आपण ह्या सगळ्या 64 ज्या काही योगिणी आहेत, जे एक स्त्री शक्तीचा जी एक खूप मोठी स्त्री शक्ती मानली गेलेली आहे पुरातन कालापासून, तर ह्यांचा आपण आत्ता नामजप करून जी काही आपली ही पिठोरी आमोशा आहे त्याचा आपण सांगता केली.